Adrián, ya no puedes sacar ese momento. Sí, ya. Sí, ya. Sí, सॉफ्टवेअर तयार करून घेतले होते सगळं या सॉफ्टवेअरमध्ये जे पुस्तकं नवीन येतात लायब्ररीमध्ये त्यांचं आपण ॲड करतो सगळं पूर्ण पुस्तकाचं नाव त्याचा आलेला नंबर लेखकाचं नाव नंतर तुमचं प्रकाशन कुठलं नंतर कधी आपण विकत घेतलं त्याची किंमत आपण सगळं त्याच्यामध्ये आपण तर त्याच्यामध्ये दुसरं हे आहे कस्टमर जे आपलं नवीन लायब्ररी मेंबर येतात आपल्याकडे त्यांची पूर्ण आपण डेटा घेतो नाव पत्ता त्यांचे कोणी लोक लायब्ररी ओळखीचे कोणी आहे का तर ते मुर्ग आहे का मारून म्हणजे जे मोठं आहे असं आणि ते कुठल्या प्रकारचे वाचन ते सगळं याच्यामध्ये घेतो आपण आणि याच्यामध्ये ट्रान्झॅक्शनमध्ये बुक इश्यूमध्ये ते कुठलं न कुठलं पुस्तक घेतलं आहे कधी घेतलं परत कधी करणार आहे नंतर त्यांची फी कुठपर्यंत भरलेली बाकी घेतलं जे आहे इकडं जे सगळं गांधी नंतर सायकोलॉजी वगैरे जे आहे नंतर ग्रामीचा शिक्षण विचार याच्यामध्ये सगळं आपण हिंदी इंग्लिश सगळं क्लासिक शिक्षण केलं आहे सगळं याच्यामध्ये आणि काल जुने जुने पुस्तक आहे याच्यामध्ये सगळं त्यांचं काही कार्यक्रम जे होतं ठराविक त्यावेळेस त्यांनी पत्र लिहिले जे बरेचसे याच्यामध्ये सगळं त्यांच्या खंडातून मार्गाच्या आपण केलेले सगळं ते आपण संपूर्ण चरित्र विभागात सगळं गांधी विनोबा पंडित नेहरू नंतर इतर जे फ्रीडम फायटर आहे लालबहादूर शास्त्री असेल किंवा राजेंद्र प्रसाद असेल वल्लभभाई पटेल असेल हे संपूर्ण याच्यामध्ये चरित्राचा विभाग याच्यामध्ये केलेला असेल हा संपूर्ण चरित्र विभाग असा याच्यामध्ये केलेला असेल आर टी विभाग आहे सगळा लहान मुलांसाठी आम्हाला लायब्ररीचं गायडन्स आहे
सुस्वागतम आपल्या या सभागृहात जमलेल्या सगळ्या मान्यवरांचं मी गांधी भवनच्या वतीने स्वागत करते. व्यासपीठावरील मान्यवर, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांचं तसंच सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांचं मी स्वागत करते. मी राधिका कुलकर्णी. संपूर्ण जगाला वंदनीय असलेले महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करून आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. सुरुवातीला घटना अभिवादन होईल. घटना अभिवादनासाठी मान्यवरांनी घटनेच्या तिथे उपस्थित व्हा.
धन्यवाद। आता आपल्या महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या ग्रंथालय समितीच्या सचिव डॉक्टर उर्मिला सप्तर्षी आपल्यापुढे घटनेचं वाचन करतील। नमस्कार। भारतीय बनूया, भारतीय म्हणूनच जगूया। भारताचे संविधान, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। नमस्कार। आपल्या कार्यक्रमाच्या उद्घाटक माननीय प्रतिभादाई पाटील यांचं स्वागत डॉक्टर शिवाजीराव कदम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। आपण त्यांचं स्वागत करताना शाल श्रीफळ दैनंदिन विचार हे नवीन पब्लिश प्रकाशित केलेलं पुस्तकाची प्रत आणि स्मृतिचिन्ह त्यांना देऊन आपण त्यांचं स्वागत करत आहोत। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव कदम यांचं स्वागत अन्वर राजन यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। अन्वर राजन आपल्या महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहीत असेल की ते एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्तेही आहेत। आपल्या महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त ॲडव्होकेट अभय छाजेड जे काँग्रेस पुणे शहराचेही अध्यक्ष आहेत त्यांचं स्वागत अन्वर राजन यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। आपले संस्थेचे विश्वस्त माधवराव रत्नपारखी यांचं स्वागत अन्वर राजन करत आहेत। प्राध्यापक एम एस जाधव आपल्या संस्थेचे विश्वस्तच आहेत आणि पुणे विद्यापीठातील प्राध्यापक त्यांचं स्वागत अन्वर राजन करतात। आपल्या संस्थेच्या ग्रंथालयाच्या सचिव डॉक्टर उर्मिला सप्तर्षी यांचं स्वागत अन्वर राजन करतील। आणि आपल्या संस्थेचे विश्वस्त अन्वर राजन यांचं स्वागत आपल्या संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक सचिन चौहान यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक अन्वर राजन यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। या गांधी शब्दाच्या उद्घाटक माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे विश्वस्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त
डॉक्टर शिवाजीराव कदम, आमचे विश्वस्त माधवराव रत्नपारखी, एम एस जाधव सर, अभय छाजेड, आमच्या ग्रंथालयाचा सचिव उर्मिला सप्तर्षी, या कार्यक्रमाच्या सर्व धर्म प्रार्थनेच्या साठी आलेले सर्व धर्माचे, विविध धर्माचे धर्मगुरु किंवा साधक देखील आहेत, फक्त धर्मगुरू नाही आहेत, माझे गांधी स्मारक निधीचे सगळे सहकारी कर्मचारी, या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर, 3 वर्षापूर्वी आपण गांधी सप्ताहाची सुरुवात केली आणि आता हे 4थं वर्ष आहे. त्या गांधी सप्ताहाच्या उद्घाटनासाठी प्रतिभाताई इथे आल्या, त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं, त्याबद्दल मी सुरुवातीलाच आनंद व्यक्त करतो. आम्ही आपले कृतज्ञ आहोत. महात्मा गांधींचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आम्हाला खूप गरजेचं वाटतं. महात्मा गांधींनी आपल्या आयुष्यामध्ये जे काही महत्त्वाचे काम केले त्या सगळ्याचं वर्णन करणं इथे प्रास्ताविकामध्ये शक्यही नाही, पण अन्यायाचा प्रतिकार हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं काम आहे. आपल्या इथे कधीकधी तरुण पुलं पोरं चेष्टेने असं म्हणतात की मजबुरी का नाम महात्मा गांधी, तेव्हा अतिशय चुकीचं आहे. महात्मा गांधी हे कधीही मजबूर नव्हते, त्यांनी एक वेगळं शास्त्र डेव्हलप केलं. त्यांनी अन्यायाचा प्रतिकार केला, पण तो अहिंसक मार्गाने केला. प्रखर अहिंसा, आक्रमक अहिंसा ही एक नवीन शास्त्र जगासमोर ठेवलं. साम्राज्य, बलदंड साम्राज्य त्यांच्या विरुद्ध कसं उभं राहायचं हे शास्त्र त्यांनी विकसित केलं. आणि जागतिक पातळीवरती जिथे अन्याय होतात, नेल्सन मंडेला असेल, मार्टिन ल्युथर किंग असतील, आन स्यू की असतील, दलाई लामा, त्या सगळ्यांच्या लढ्याच्या मागे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आमची प्रेरणा महात्मा गांधी आहे. महात्मा गांधींच्या या लढ्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी काम केलेलं आहे. तेव्हा हे जे महत्त्वाचं शस्त्र आहे ते अहिंसक मार्गाने अन्याय दूर करायचा, अहिंसक मार्गाने सर्वांना सोबत घेऊन, ज्यावेळी अहिंसा करायची असते त्यावेळी सर्वांची सोबत लागते, हिंसा करायची असते तर ती कॉन्स्पिरन्सी असते, 2-4 लोक येतात एकत्र कट रचतात पार पाडतात, उपयोग काही होत नाही, माणसं मरतात त्याच्यामध्ये. पण अहिंसक मार्गाने करण्याचं जे नवीन शास्त्र जगाला दिलं, आणि म्हणून जागतिक पातळीवरती आता महात्मा गांधींची जयंती ही अहिंसा दिन म्हणून साजरी होते, हे जागतिक पातळीवरचं त्यांचं योगदान आहे. आम्हाला असं वाटतं की भारताच्या तरुणापर्यंत देखील हे काम पोहोचलं पाहिजे, आणि हे काम पोहोचवण्याचं काम प्रामुख्याने आम्ही गांधी स्मारक निधीतर्फे इथे करीत आहोत. शांतीदल म्हणून आम्ही काही गेली वर्ष काही उपक्रम करीत आहोत की ज्याच्यामध्ये तरुणांना इथल्या विशेषतः सांप्रदायिक तणावाच्या संदर्भातली जी परिस्थिती निर्माण होते त्याविषयी तरुणांना जागृत करणं, त्यांना प्रत्यक्ष उपक्रमासाठी प्रशिक्षित करणं हे आम्हाला गरजेचं वाटतं. ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, नवाखालीमध्ये दंगली सुरू होत्या, तिथे महात्मा गांधी गेले आणि त्यांनी दंगली थांबवण्याचा प्रयत्न केला. फक्त प्रयत्न केला नाही, यशस्वी प्रयत्न केला. त्या काळामध्ये वन मेन आर्मी म्हणून ते त्याचं वर्णन त्या काळच्या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. महात्मा गांधींच्या निधनानंतर आम्हाला पुण्यामध्ये एस एम जोशीसारखे देखील लोक दिसले की जे प्रत्यक्ष सांप्रदायिक तणाव होत असताना रस्त्यावरती येऊन त्यांनी दंगे थांबवण्याचे प्रयत्न केले, यश आलं त्यांना. आजच्या काळामध्ये कदाचित एवढ्या मोठ्या उंचीचे व्यक्ती मिळणं जरा अवघड आहे, परंतु सामुदायिक प्रयत्नातून हे होऊ शकतं. आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की शांती दल, खरं तर महात्मा गांधींच्या त्या सगळ्या लिखाणामध्ये शांतीसेनाची कल्पना फार त्यांनी विस्ताराने सांगितलेली, ती सगळी इथे काही सांगत नाही मी, पण तरुणांच्या मनामध्ये एक सर्व धर्माच्याबद्दल आदराची भावना निर्माण करणं, दंगलीच्या परिस्थितीमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी काय काय करायला पाहिजे ते सगळं आम्ही करायचा इथे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये अनेक तरुणांना आम्ही इथे प्रशिक्षण दिलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही गांधी सप्ताहामध्ये हे जे सर्वधर्म प्रार्थना आहे तो त्याचा एक भाग आहे की सर्व धर्माचा निदान इथे ओळख व्हावी. आणि ज्यावेळी सर्व धर्माची प्रार्थना आम्ही ऐकतो त्यावेळी लक्षात येतं की सगळ्या धर्मामध्ये काही चांगलं सांगितलेलं आहे, जे काही आपले गैरसमज आहे ते दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही दर गांधी सप्ताहामध्ये मागच्या वर्षीपासून सुरू केलेलं आहे की आम्ही सद्भावना रॅली काढतो, की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रमुख आपले 8 धर्म भारतामध्ये आहे. सुदैवाने पुण्यासारख्या शहरामध्ये 8ही धर्माचे अनुयायी आणि त्यांची धर्मस्थळे इथे आहेत. मागच्या वर्षी आम्ही सगळ्या धर्मांना, धर्मस्थळांना भेटी दिल्या,
त्यांच्या धर्मस्थळामध्ये जाऊन आम्ही धर्म समजून घेण्याचा प्रयत्न केला. सगळ्या तरुण तरुणींच्या दृष्टीने हा नवीन अनुभव होता की पहिल्यांदा आम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी धर्मस्थळामध्ये प्रवेश केला आहे. अगदी मशिदीमध्ये देखील आमच्याबरोबर ज्या तरुण मुली होत्या कॉलेजमधल्या, त्यांना देखील बोलवलं, इस्लाम धर्माची माहिती दिली, ख्रिश्चन चर्चमध्ये गेलो, ज्यू लोकांच्या सिनेगोगमध्ये गेलो, पारशी अग्यारी अगदी आतमध्ये जाता आलं नाही. इथे आमचे कोतवाल साहेब बसलेले आहेत. पारसी अग्यारीमध्ये जिथे प्रत्यक्ष अग्निपूजा होते तिथे दुसऱ्या कोणाला जाता येत नाही, पण त्या आवारामध्ये येऊन त्यांनी आम्हाला माहिती दिली. जैन मंदिर, बौद्ध मंदिर, सगळ्या ठिकाणी आम्ही गेलो. आपल्या कसबा गणपतीपासून तर आम्ही सुरुवातच केली होती. तर असे जे अनुभव आहे, तर माणसांच्या विशेषतः तरुणांच्या मनामध्ये धर्म, भाषा, वंश, लिंग याच्यावरून जी काही द्वेषाची भावना पसरवण्याचं राजकारण सुरू आहे, ज्याच्यातून हिंसाचार घडतो, दंगे घडतात, एखादा पक्ष मजबूत होत असेल, सत्तेवर येत असेल, पण आपल्या देशाला हे न परवडणार आहे. आणि म्हणून महात्मा गांधींच्या विचारातून प्रेरणा घेऊन हे शांती दल काम करते. महात्मा गांधी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीची ही महत्त्वाची एक आपली एक उपक्रम आहे असं मला वाटतं. भविष्यामध्ये इथे आम्हाला बरंच काही काही करायचं आहे. इथे एक चांगल्या पद्धतीचं अभ्यास केंद्र व्हावं, अगदी परदेशी असेल की भारतातले असेल, ज्यांना महात्मा गांधींच्या काही कामाचा विचार करायचा असेल, काही अभ्यास करायचा असेल, संशोधन करायचं असेल, तर त्यांच्यासाठी हे एक महत्त्वाचं केंद्र असेल असा आमचा प्रयत्न आहे. अनेक उपक्रम, विशेषतः जे तरुण आहेत त्यांच्यासाठी कार्यशाळा घेणं, प्रशिक्षण घेणं, सेमिनार घेणं आणि गांधींचा विचार सतत जिवंत ठेवणं हा आमचा प्रयत्न आहे. आत्ता आपण जी फिल्म बघितली तशी फिल्म दाखवणं इथे तरुणांच्यासाठी आम्ही उपलब्ध केलेलं आहे. काही ठिकाणी कॉलेजमध्ये ज्यावेळी बोलवतात की तुम्ही ती फिल्म घेऊन आमच्या कॉलेजमध्ये दाखवा, तर आम्ही तिथे घेऊन जातो, ती फिल्म दाखवतो, त्याच्यावरती चर्चाही घडून आणतो. तेव्हा आपल्याकडे गांधींच्या विचाराच्या रूपाने एका अर्थाने या आजच्या राजकारणामध्ये, आजच्या समाजासमोर जे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्या प्रश्नाची काही उत्तरं निश्चितच महात्मा गांधींच्या विचारामध्ये आपल्याला सापडतात. ती पुन्हा नवीन काळाच्या ओघामध्ये त्याचे कालानुरूप संदर्भ लावून गांधींच्या विचाराची एक पुढच्या पिढीपर्यंत पेरणी करणं, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं, यासाठी जे जे काही करावं लागेल ते करायला आम्ही कटिबद्ध आहोत. या कामामध्ये खूप अडचणी येत आहेत, अतिक्रमण आहेत, मोठी जागा आहे, मोठी जागा असल्यानंतर अनेक लोकांचे त्याच्यावरती डोळे असतात, आपल्याला जागा हवी हवीशी वाटण्याची प्रवृत्ती देखील वाढलेली आहे, कोर्टामध्ये केसेस आहेत, खर्चही होतो, वेळ जातो, पण तरी या सगळ्या परिस्थितीतून चांगली, खूप आमचं चांगलं भांडवल पण आहे, इतके हितचिंतक आहे, इतके चांगले समर्थ विश्वस्त आहे, सहकारी आहेत, हितचिंतक आहेत, अडचणीतून मार्ग काढत काढत आम्ही मार्गक्रमण करीत आहोत. एक चांगल्या अवस्थेमध्ये ही संस्था आलेली आहे, अजून त्याच्यामध्ये चांगली अवस्था येण्याची शक्यता आहे, आवश्यकता पण आहे. ग्रंथालय उत्तम पद्धतीने आम्ही चालवतो आहे, त्यालाही आजूबाजूच्या नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे. गेली 3 वर्ष आपण हा जो गांधी सप्ताहाचा उपक्रम करतो त्यालाही खूप चांगला प्रतिसाद आहे. भविष्यामध्ये हे सगळे उपक्रम करताना या सगळ्या प्रयत्नाच्या पाठीशी प्रतिभाताई आपण पण आमच्या पाठीशी उभे राहाल असा आम्हाला विश्वास आहे. इथे उपस्थित असलेले सर्व नागरिक आणि अनेक चळवळीतलेही लोक आहेत त्या सगळ्यांना मी विनंती करतो की गांधींचा विचार ही महाराष्ट्र गांधी स्मारक निधीची मालमत्ता नाही, त्याच्यावरती रॉयल्टी नाही. गांधींचा विचार ही आपल्या एका अर्थाने राष्ट्राची अतिशय चांगली संपत्ती आहे, ती जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, खर्चे न खुटे अशी जी या संपत्ती आहे त्याचा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवणं आणि खऱ्या अर्थाने सांप्रदायिक सद्भावनेची, राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करणं हे देशाच्या हिताचं आहे. आणि गांधींच्या विचाराच्यावर आधारित आम्ही मार्गक्रमण करीत आहोत. आपल्या सगळ्यांची साथ, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आम्हाला हव्या आहेत, आपण ते द्याल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद अन्वर राजन. आपण आता सर्वधर्म प्रार्थना ऐकणार आहोत. त्याच्यात यहुदी धर्माची प्रार्थना आपल्या संस्थेमध्ये एक संवाद समुपदेशन केंद्र चालतं. गेल्या वर्षापासून हा उपक्रम चालू आहे. साधना खटी हे केंद्र चालवतात आणि आपण सगळ्या इथे येणाऱ्या सगळ्यांना मोफत मार्गदर्शन करत असतो. तर यहुदी धर्माचे धर्मगुरू इथे काही कारणामुळे येऊ शकत नसल्याने साधना खटी आपल्या समोर यहुदी धर्माची प्रार्थना वाचून दाखवत आहेत. साधना खटी.
ही इंग्रजीमध्ये प्रेयर आहे. मी आपल्या सगळ्यांसाठी ज्युईश प्रेयर वाचून दाखवते. ज्युईश प्रेयर. Jewish prayers are usually recited in Hebrew, yet they can be recited in any vernacular or local language. The most important of all Jewish prayers is a prayer called the Shema. Hear, O Israel, the Eternal is our God. The Eternal is one. Blessed be God's name and glorious kingdom forever and ever. You shall love the Lord your God with all your heart, with all your soul, and with all your might. These words, which I, that means a God, teach you this day, shall be upon your heart. You shall teach them thoroughly to your children, speaking of them when you sit in your house, when you walk by the way, when you lie down, and when you rise up. And you shall bind them as a sign upon your hand, and they shall be more a reminder before your eyes, and you shall write them on the doorposts of your house and upon your gates. Thank you. धन्यवाद साधना. आपण याच्यानंतर शीख धर्मगुरू संत सिंग मोखा यांची प्रार्थना त्यांना म्हणायला सांगणार होतो, पण काही कारणामुळे ते इथे उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्यामुळे पारसी धर्माचे केकी कोतवाल यांना मी विनंती करते की त्यांनी पारसी धर्म प्रार्थना सादर करावी. I am the priest of Parsi Zoroastrians. We worship the fire. Fire is burning 24 hours in our temple. Our motto is Humata Hukta Havarasta. Good thoughts, good works, good deeds. Same motto of our Gandhi Bapuji. We speak good, we think good, and do good to the others. Pranami Khuda, Pranami Sar, Bakshayandai, Bakshayaskar, Bairbar, Yazda Panabar, Dejya Shadbar, Yata Verya, Yataratas, Ashadachi Dachya, Vangyas, Dezda Mengyas, Shatanana, Ngdals Mazdai, Shatrim Chai, Aurai, Ayyam, Darekapya, Daitvastarem, Yatam Virya, Yataratas, Ashadachi Dacha, Vangyos, Desda Mengal, Shatranam, Dals Mazdai, Shatrim Chai, Aurai, Ayyam, Darekapya, Daitvastarem, Ashim Vaho, Vestain Vastail, Stastil Stamai, Yadesai, Vestayashai, Tandaraste Faragroje, Tandaraste Bisyaroje, Tandaraste Sarivaramaste, Tandaraste Farzandan, Farzan Rose, Tandaraste, Deity Varasne, Avait, Korengashidar, Yazdani Minuan, Yazdani Getian, Haptamisal Spendin, Bazarushanam Barishat, In Diabat, In Kyabat, Hame and Del Kansara, Zatostin in Sabat, Edun Bat, Yabari Kuda, Kuda Vande Alamra, Hame and Jum Mandra, Ma farzan hazar, hazal shad bedal, tandarosti bedal. Edun bedal, bar sarzan yaun shalai bishyal. Ba kyo paindal, hazar hazar afrin bad. Sal kajaste bad, roj farok bad. Ma mubarak bad, chanda sal, chanda roj. Chandama Bishal Sal Arjain Dari Jasne Vanyasne Vrade Varja Barasne Shida
Avriyamakaro kerfa tandarusti bad Neki bad kubad edun bad Dhanvan putravan aishavan Lakshmivan rojivan vruddivan vidyavan kirtivan Shukrana dadare dinek barak biksak Beguman, Pagdine, Majasne, Dattusta, Spitman, Ashone, Ashamevo, Vestay, Vestay, Stasti, Stamai, Yadisai, Vestay, Shame. Thanks. Dhanyavad, Kekiji. Aplala, he prarthana aiklyanantar nakki janavla asel ki कुठल्याही धर्माचे आपण जेव्हा मंत्रोच्चार ऐकतो प्रार्थना ऐकतो त्यावेळेला लक्षात येतं की त्याच्यामागची भावना एकच असते आणि हेही लक्षात येतं जगात कुठेही जा माणूस एकच आहे. मला आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की हा कार्यक्रम जो होत आहे किंवा हा सप्ताह जो साजरा होत आहे तो महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण साजरा करत आहोत. मी आता जैन धर्माची प्रार्थना सादर करण्यासाठी मृणालिनी अभय छाजेड यांना विनंती करते की त्यांनी येऊन आपली प्रार्थना सादर करावी. मी आपल्यापुढे आमचं नवकार महामंत्र व चतुर्विंशती स्तव म्हणजे लोगस हे ज्यात 24 तीर्थंकरांची स्तुती केलेली आहे ते प्रस्तुत करत आहे. हरिहंतो को नमन करी हम, हरिहंतो को नमन करी हम, सब सिद्धों को नमन करी हम, आचार्यों को नमन करी हम, उपाध्याय को नमन करी हम, साधु जनों को नमन करी हम. नमो नमो अरिहंताणम, नमो नमो श्री सिद्धाणम, नमो नमो आयरियाणम, नमो नमो वचायाणम, नमो लोय सवसाहूणम. एसो पंच नमोकारो सव पावपणासनो मंगलानंच सवेसिं पढ़मं हवई मंगलम, पढ़मं हवई मंगलम. लोगस उज्जोय गरे धम्म तिथय रेजिने हरिहंते कितईसम चौवीसम पी केवली उस भमजियंच वंदे संभवम अभिनंदंच सुमयींच पौम पहम सुपासम जिनम च चंद पहमंदे सुविहींच पुफदंतम सियल सिज्जंच वासुपुज्जंच विमलमणन्तं च जिनं धम्मं सन्तिं च वन्दामि कुन्थुवरं च मल्लिं वन्दे मुनिसुवयं नमी जिनं च वन्दामि रिट्ठनेमी पासन्तः वर्धमानं च एवं मये अभित्वा युवहिरपैनजरमरण चौविसंपि जिनवरा तिथय रामे पश्यन्तु कित्य वंद्य महिया जे लोगस उत्तमा सिद्धा आरुग्य बोहि लाभम समाहि वर्मुत्तमं दिन्तु चंदे सुनिम्मलैरा इच्छे सुवयं पयासैरा सागर वर गंभीरा सिद्धा सिद्धिं मम दिसन्तु सिद्धा सिद्धिं मम दिसन्तु. धन्यवाद. बौद्ध धर्माचे भंते राजरतन काही कारणाने येऊ शकलेले नाहीत. मी आता ख्रिश्चन धर्माचे फादर अनिल चक्रनारायण यांना विनंती करते की त्यांनी आपल्या धर्माची प्रार्थना सादर करावी. नमस्कार. ख्रिश्चन
ख्रिस्ती धर्म एकाच देवावर विश्वास ठेवतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा तीच शुभवार्ता सर्वांना सांगितली, त्यामुळं त्याचीच प्रार्थना आहे. ज्या प्रार्थनेमध्ये तो परमेश्वराला, ईश्वराला त्याचा स्वतःचा पिता मानतो आणि त्यानुसार त्याचे जे अनुयायी आहेत त्या सर्वांना तो परमेश्वराला पिता म्हणून मानायलाच सांगतो. त्यानेच शिकवलेली ही प्रार्थना आहे. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, तुझी इच्छा जशी स्वर्गीय आहे तशीच ती पृथ्वीवरही होवो. परमेश्वर आम्हा सर्वांचा पिता आहे हे मानूनच आम्ही सर्वजण त्याची लेकरं आहोत. त्यामुळं सुरुवातीलाच डॉक्टर अन्वर राजन यांनी सांगितल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या लेखी कुठलाही वंश भेद नाही, लिंग भेद नाही, परमेश्वराच्या दृष्टीने सर्व समान आहेत. आमची रोजची भाकर भाकरी आज आम्हाला दे. आम्हा सर्वांना भाकरीची गरज आहे. आपल्या देशामध्ये अजूनही गरिबी आहे. ती गरिबी वेगवेगळ्या प्रकारची आहे. विचारांची गरिबी आहे. लोकांकडे एवढा पैसा असूनसुद्धा भ्रष्टाचार होत आहे. औदार्याची गरिबी आहे. हीच आमची भाकरी आहे, औदार्य, चांगले विचार. म्हणून हीच भाकरी आम्ही परमेश्वराकडे मागत आहोत. आणि जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आम्ही सर्वजण माणसं आहोत. आमच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे अनेक अपराध रोज घडत असतात. परंतु हल्ली आपल्या देशाला दोन अपराधांनी जास्त सतावलेलं आहे आणि ते म्हणजे भ्रष्टाचार आणि हिंसा. आम्ही एकमेकांच्या विरोधात जी हिंसा करतो, मग वैचारिक असो, एखाद्याचं चारित्र्य हनन असो किंवा एखाद्याला खरोखरच नष्ट करणं असो, शारीरिकदृष्ट्या त्याचा जीव घेणं असो, प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर असून देखील तो सांगत होता की आपल्या वैराला देखील क्षमा करा. ही क्षमेची भावना आम्हा सर्वांच्या मनामध्ये असायला हवी. परंतु ही क्षमेची भावना कधी यायला हवी? जेव्हा आमच्या विरुद्ध कुणी पाप केल्यानंतर त्याला आम्ही क्षमा करतो तेव्हाच परमेश्वर आम्हाला क्षमा करू शकतो, असं प्रभू येशू ख्रिस्ताने ही अटच घातलेली आहे. म्हणून आम्ही स्वतः इतरांना क्षमा करायला शिकलं पाहिजे. हे तो अहिंसेचा मार्ग तिथून सुरू होतो. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला निवार. आमच्या समोर अनेक मोह आहेत. त्या मोहापासून प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या अनुयायांना सांगत आहे की परमेश्वराला तुम्ही प्रार्थना करा की त्या मोहांपासून आम्हाला त्याने वाचवावं, शक्ती द्यावी त्या मोहांच्या विरोधात लढायला. आणि अशा प्रकारे समाजामध्ये उद्भवणाऱ्या आणि घडणाऱ्या सर्व वाईटांवर आम्ही मात करावी, त्यासाठी त्याने आम्हाला शक्ती द्यावी. धन्यवाद फादर. मी बौद्ध धर्माचे धर्मगुरू मगाशी येऊ शकले नाहीत असं म्हटलं, पण त्यांच्या ऐवजी लक्ष्मण गावंडे आपल्यासमोर बौद्ध धर्माची प्रार्थना सादर करत आहे. तर मी विनंती करते की त्यांनी येऊन आपल्या धर्माची प्रार्थना सादर करावी. मी डायरेक्ट प्रार्थनेला सुरुवात करते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स अरहतो भगवतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि
ब्रह्मं शरणं गच्छामि संगं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि संगं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संगं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदीनदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेशमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सूरा मेरे मध्य पमाठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 धन्यवाद धन्यवाद गावंडे मुस्लिम धर्माचे धर्मगुरु मौलाना जाहिद इथे आपल्या धर्माची प्रार्थना सादर करण्यासाठी आले आहेत मी त्यांना विनंती करते की त्यांनी प्रार्थना सादर करावी अस्सलामु अलैकुम अस्सलामु अलैकुम मीन्स अल्लाह आपको सलामत रखे बिस्मिल्लाह रहमान रहीम शुरू करता हूँ अल्लाह के नाम से जो बड़ा मेहरबान और नियायत रहम वाला है इस्लाम धर्म सिर्फ एक अल्लाह को मानता है उसी की इबादत करता है और उसके सिवा किसी के सामने नहीं झुकता अल्लाह की कोई मूर्ति नहीं अल्लाह की कोई तस्वीर नहीं वो हमारे दिल में रहता है हमारे अनवर राजन साहब ने बताया कि महात्मा गांधी की हिस्ट्री सब तक पहुंचना चाहिए इस पर कोई रॉयल्टी भी नहीं है मैं इस्लाम धर्म गुरु और महात्मा गांधी का क्या रोल था सिर्फ एक ही मिनट में शॉर्ट में बताऊंगा इंशाल्लाह जिस वक्त दारुल उलूम देवबंद से फतवा आया कि हम ब्रिटिशर लोग के गुलामी में नहीं रह सकते और हमको ब्रिटिशर लोग हमारे हिंदुस्तान से भगाना है हज़रत मौलाना हुसैन मदनी साहब जब माल्टा के जेल से लौटे बॉम्बे में गोदी पर बहुत से लोग उनका वेलकम करने के लिए स्वागत करने के लिए आए थे उसमें कोने में खड़े हुए एक नौजवान सूट पहने हुए अफ्रीका से नए नए बैरिस्टर बन के आए थे उनकी उन्होंने भी इस्तकबाल किया वहाँ मुलाकात हुई धर्म गुरु ने मीटिंग लिए कि हम अकेले मुसलमान ब्रिटिशर लोग नहीं भगा सकते हिंदुस्तान से हमको हमारे वतन भाइयों का भी साथ लेना पड़ेगा उस वक्त ये डिसाइड किया गया कि हम महात्मा गांधी को उनकी कयादत में उनके लीडरशिप में हम लड़ेंगे और उनको लीडर बनाया गया मुसलमानों ने महात्मा का लकब दिया मुसलमानों ने और जब हिंदुस्तान का दौरा किए थे फर्स्ट टाइम महात्मा गांधी ने जमीयत उलमा के अकाउंट से 1,00,000 रुपए का डोनेशन भी दिया गया ये बात सब तक पहुंचना चाहिए तो आप तक ये बात बतानी थी बिस्मिल्लाह रहमान रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद थैंक यू धन्यवाद मौलाना जाहिद हिंदू धर्माची प्रार्थना सादर करण्यासाठी पंडित वसंतराव गाडगीळ आज आपल्या इथे आलेले आहेत मी त्यांना विनंती करते की त्यांनी येऊन आपल्या धर्माची प्रार्थना सादर करावी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ज्या विश्वातील अतिप्राचीन ग्रंथाचं ऋग्वेदाचं वर्णन आझाद मेमोरियल लेक्चर सीटच्या पहिल्या व्याख्यानात फर्स्ट एवर रेकॉर्डेड थॉट ऑफ मनकाइंड जगातला मानव्याचा पहिला वैचारिक हुंकार असं करून दिलं तो ऋग्वेद कुठल्याही एका धर्माचा असा ग्रंथ नाही तो मानवतेचा ग्रंथ आहे आणि त्यातली मानवतेसाठी महात्माजींची शिकवण देणारीच जी अति प्राचीन प्रार्थना आहे ती मी आपल्याला या ठिकाणी
सामूहिक आपण हात जोडून माझ्याबरोबर म्हटलीत तर तिचा परिणाम अधिक होईल. ओ समानी इव आकुती समाना हृदयानिवः समानम् अस्तु वो मनः यथा वस्तु सहासति. ज्याचा अर्थ असा आहे, लेट अवर थॉट बी वन, लेट अवर हार्ट बी वन, अँड लेट अवर माइंड बी वन, देन ओनली वी विल बी हॅपी अँड प्रॉस्परस. दुसरा मंत्र आहे 10व्या मंडलातला ऋग्वेदातला, याकरता संगच्छध्वम् संवदध्वम् संवो मनांसि जानताम् देवा भागयथा पूर्वे संजानाना उपासते. वॉक टुगेदर, टॉक टुगेदर, नो इच अदर्स माइंड बेटर, देन ओनली यू विल बी हॅपी अँड प्रॉस्परस, लाईक अवर एन्शंट स्कॉलर्स हू आर डिस्क्राइब ॲट गॉड. तिसरा मंत्र जो आहे तो आपण सर्व म्हणतो पण त्याच्या अर्थाकडे कोणी लक्ष देत नाही, म्हणून मी आपल्याला सांगणार आहे की गुरु आणि शिष्य, पिता आणि पुत्र, पती आणि पत्नी या सगळ्या ज्या जोड्या आहेत त्यांनी परमेश्वराची, हे परमेश्वरा तू आमचं दोघांचं रक्षण कर, जगातले सगळे परमेश्वरांनी दिलेले आम्हाला उपभोग दोघांना एकत्र घेऊ देत, जगातली शौर्याची सगळी कृत्य आम्ही दोघं मिळून करू, याकरता आमचं लिहिणं वाचणं अभ्यास अध्ययन चिंतन हे सूर्यासारखं अतिशय तेजस्वी व्हावं, आणि हे तेव्हाच शक्य आहे आम्ही एकमेकाचा कधीही द्वेष करू नये. ही प्रार्थना सगळेच म्हणतात, जेवताना म्हणतात आणि जेवायची घाई असल्यामुळे अर्थाकडे कोणी लक्ष देत नाही. आणि शेवट असा केला आहे, असे तुम्ही वागाल तर आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक तिन्ही प्रकारची शांती आपल्याला मिळेल. मी काय म्हणतो ते लक्षात घ्या. नऊ म्हणजे आम्ही दोघं, गुरु शिष्य, पिता पुत्र, अगर पती पत्नी. ओ सहनावतु सह नौ भुनक्तु सह वीर्यं तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्ति. प्रार्थनेचा शेवट मी एका स्वतःच्या 3 श्लोकांनी करणार आहे, ज्याची रचना महात्माजींना ज्यांनी सर्वप्रथम पुण्यात 1917 साली आणलं आणि गोपालकृष्ण गोखलेंची भेट करून दिली, ते माझे गुरु ज्यांचं काँग्रेस भवनला आणि गांधी भवनलाही कुठेही स्मरण नाही, स्मारक नाही, फोटो नाही, कुमार सप्तर्षींच्या निदर्शनाला मी आणून दिले, त्यांचं नाव हरी गणेश फाटक. त्यांनी मला आदेश दिला की तू जर संस्कृतला आयुष्य व्हायलंयस तर गांधीजींच्यावर स्तवन कर. त्यातले 3 श्लोक मी सांगणार आणि आपण म्हणणार आहात. पवित्रे भारते देशे भारतीयाय जन्मना कर्मणा विश्ववंद्याय
नमो गांधी महात्मने, स्वराज्यं जन्मसिद्धं मे, ख्यातं बालसुभाषितं, येन प्रत्यक्षतान्नीतं, नमो तस्मै महात्मने, राम रामेति रामेति, राम नाम जपन जपन, राम तत्वविलीनाय, नमो गांधी महात्मने। व्यासपीठावर सर्व संप्रदायांचे गुरु आहेत। डॉक्टर विजय भटकर यांनी मला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळी वैदिक प्रार्थना केली आणि संध्याकाळी मला आझम मशिदीमध्ये नमाज म्हणण्याकरता नेलं। तिथं माझा जो अभिप्राय मी नोंदवला आहे तो सगळ्यांच्या माहितीकरता प्रार्थनेचा भाग म्हणून एका मिनिटात मी समाप्त। अल्लाह हा शब्द 4000 वर्षापूर्वी पाणिनीने अंबा अक्का अल्लाह हे तीन पर्याय शब्द नोंदवले माता या अर्थी। संस्कृतमधून तो शब्द अल्लाह हा परमेश्वरवाचक म्हणून जगात सर्वत्र प्रसारित झाला। मूळ त्याचा अल्लाचा अर्थ आहे माता। आमची संस्कृती मातृदेव भव म्हणून सांगते, पितृदेव भव म्हणून सांगते आणि तिसरा आपला देव आचार्य देव भव म्हणून सांगते। मी याच्यावर एक प्रार्थना असे केली आहे, या देवी सर्वभूतेषु अल्लाह रूपेण संस्थिता, मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः, यो देवः सर्वभूतेषु राष्ट्ररूपेण संस्थितः, नमस्तस्मै नमस्तस्मै, नमस्तस्मै नमो नमः, यो देवः सर्वभूतेषु गान्धीरूपेण संस्थितः, नमस्तस्मै नमस्तस्मै, नमस्तस्मै नमो नमः। धन्यवाद पंडित वसंतराव गाडगे। आपण आता माननीय प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सर्व धर्मगुरूंचे सत्कार करणार आहोत। सुरुवातीला मी यहुदी धर्माची प्रार्थना सादर करणाऱ्या साधना खटी यांना बोलवते। हो हो। त्याच्यानंतर पारसी धर्मगुरू केकी कोतवाल यांनी पण त्यांच्या मागोमागे यावं। जैन धर्माच्या मृणालिनी अभय छाजेड, बौद्ध धर्माचे लक्ष्मण गावंडे, ख्रिश्चन धर्माचे फादर अनिल चक्रनारायण, मुस्लिम धर्माचे मौलाना जाहीर आणि हिंदू धर्माचे पंडित वसंतराव गाडगे यांनी त्यांच्या पाठोपाठ यावं अशी मी त्यांना विनंती करते। शाल, पुष्पगुच्छ आणि आपलं प्रथम प्रकाशित झालेलं पुस्तक दैनंदिन विचार या पुस्तकाची प्रत आपण सर्वांना देत आहोत।
धन्यवाद प्रतिभाताई। आज आपल्या इथे व्यासपीठावर प्रतिभाताईंचे नातू ध्रुवेश राठोड उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार अन्वर राजन यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद। आपण आता मी डॉक्टर शिवाजीराव कदम यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। शिवाजीराव कदम आपल्याला माहिती असेल की भारतीय विद्यापीठाचे कुलगुरू आहेत आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त आहेत। जास्त माहिती सांगताय काय? गांधी सप्ताहाच्या शुभारंभ समारंभाच्या प्रमुख पाहुण्या भारताच्या माजी राष्ट्रपती आदरणीय श्रीमती प्रतिभाताई पाटील, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सर्व विश्वस्त आदरणीय रत्न पारखी, आदरणीय अभय छाजेडजी, आदरणीय एम एस जाधव आणि आदरणीय अनवर राजन, डॉक्टर उर्मिला सप्तर्षी, सर्व धर्माचे धर्मगुरू इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर, प्रसारमाध्यमाचे सर्व सन्माननीय प्रतिनिधी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, प्रतिवर्षी आपण गांधी सप्ताहाच्या गांधी जयंतीनिमित्त गांधी सप्ताह आपण साजरा करतो। गांधी जयंतीच्या पूर्वसंध्याला आणि गांधी सप्ताहाच्या शुभारंभच्या या पूर्वसंध्येला या कार्यक्रमासाठी भारताच्या माजी राष्ट्रपती आदरणीय प्रतिभाताई पाटील ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या। ही केवळ आनंदाचीच गोष्ट नाही तर ही अभिमानाची गोष्ट आहे असे मला वाटतं। आजचे इथं उपस्थित असलेले सर्व आपण या पुण्यनगरीत आणि पुण्याच्या बाहेर ते पुण्यनगरीच्या बाहेरून आलेले सर्व मान्यवर, कार्यक्रमाला उशीर झाला, वेळ फरक कमी दिलेला आहे, तरीसुद्धा मी आपलं माझं मनोगत थोडक्यात संपवतो। आपलं सर्वांचं स्वागत करताना मला विशेष आनंद होत आहे। महात्मा गांधीजी हत्या झाल्यानंतर गांधीजीच्या विचारांना मानणारे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकत्र येऊन गांधीजीच्या कार्याचे व त्यांच्या विचाराचे स्मृतिचिरंतन व्हावे या दृष्टिकोनातून सर्व राज्यातून गांधी सर्व गांधीजींनी आयोजित कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले। आणि या गांधी सप्ताहाच्या सुरुवातीलाच या सर्व लोकांनी तेव्हाही पहिले आपले जे संस्थापक या गांधी भवनाचे संस्थापक आदरणीय मामासाहेब देवगिरीकर साहेब त्यावेळेला जेव्हा ही जी पहिली मीटिंग झाली त्यावेळेला उपस्थित त्याच्या गांधीजीचे ज्येष्ठ अनुयायी उपस्थित होते। मामासाहेबच्या पुढाकाराने महात्मा गांधी स्मारक निधीची स्थापना झाली आणि त्यानंतर गांधी प्रत्येक राज्यामध्ये गांधी भवन स्थापन करावे आणि गांधीजींचे विचार प्रसार सर्व राज्यात सर्व तळाघरातील पोचवा
या विचार अनेक कार्यक्रम घ्यावेत असे त्यावेळेच्या पहिल्या बैठकीमध्ये ठरलं गेलं आणि त्यामुळे ही आजची इमारत आहे हे मामासाहेब देवगिरीकरांच्या पुढाकाराने ही इमारत आपली पूर्ण झाली. ह्या गांधीचे या गांधी भवनाचे आपल्याला जर पहिली जी मुहूर्त रोवली असेल कौन्सिला समारंभ तत्कालीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केले त्याजवळ त्यावेळचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते झाले. या इमारतीचे उद्घाटन 1960 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या भव्य इमारतीचे उद्घाटन झाले. मामासाहेब देवगिरीकरांचे निधन झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे सभापती ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत बाळासाहेब भारदे यांनी या गांधींच्या ह्या भवनाची किंवा गांधी ह्या ट्रस्टची सूत्रे हाती घेतली आणि 1975 ते 2006 कालावधीमध्ये यांनी अध्यक्षपद स्वीकारलं आणि त्या काळामध्ये सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात गेले आणि तेव्हापासून गांधीजींच्या ह्या पुण्याच्या पुण्यनगरीमध्ये गांधीजीचा विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा ह्या गांधी निधीच्या या गांधी स्मारक निधीच्या तर्फे जो आम्ही प्रयत्न करतो आहे ते मला वाटतं ते अतिशय स्तुत्य आहे. गांधी महात्मा कैलासजी बाळासाहेब भारदे यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा आमच्या पुढे प्रश्न पडला की हे सर्व गांधीजींचे कार्य पुढे ह्या विचाराचा सर्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन पिढीला हा विचार देण्यासाठी हे आपल्याला एक चांगले कार्यकर्ते आणि जे सातत्यानं ह्याला वेळ देऊ शकतील असे डॉक्टर कुमार सप्तशी यांची आम्ही विश्वस्त नदीने त्याची निवड केली आणि त्यामुळे हे जे कार्यक्रम आम्ही सातत्याने जे सुरू केलेले आहेत आणि गांधीचा विचार गांधीजीचे कार्य सर्वसामान्यपर्यंत नव्या पिढीला पोहोचण्याच्या दृष्टीने हे गांधी ही संस्था आणि याचबरोबर अनेक संस्था ही कार्यरत आहेत हे ज्ञात आहे. तरीसुद्धा हे जो विचार आणि गांधीचे कार्य हे आम्ही करायला अतिशय मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहोत परंतु त्यालासुद्धा मर्यादा आहेत आणि ह्यामध्ये सर्वांचा सहभाग असल्याशिवाय गांधीजीचे कार्य आणि विचार तळघरापर्यंत आणि सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने आपल्याला मदत होणार आहे. आया आपण आता गांधीजी फिल्म आपण पाहिली बऱ्याच लोकांनी पाहिली असेल नसेल पाहिले तर अवश्य ती पहा. या आवारातच सुशेषचे असे हे मिनी थिएटर उभा करण्यात आले त्याच्यामागेचा पाठीमागचा जो विचार आम्ही जे विश्वस्तरून ठरवला कुमार सप्तशीच्या अध्यक्षतेखाली की या इथं येऊन कॉलेजचे महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राध्यापक समाजाचे व्यक्ती इथं येऊन गांधीजीचा सर्व जीवनपट आणि गांधीजीचे विचार हे तुम्हाला स्वतः त्यावेळेच्या असतील पाहायला मिळतील या विचाराने हे मिनी थिएटर बांधलं आणि या मिनी थिएटरचा सातत्यानं आम्ही 12 तास याचा उपयोग करत असतो आणि त्या चित अनेक यासाठी देशाबाहेरील अनेक चित्रफिती गांधीच्या भाषणाच्या आणि गांधीच्या विचारासंबंधित असणाऱ्या चित्रफिती आम्ही गोळा केलेल्या आहेत आणि त्या चित्रफितीच्या माध्यमातून आम्ही इथंच असं दाखवतो असं नाही तर महाविद्यालयामध्ये शाळामध्ये जाऊन त्याचा आम्ही प्रचार करतो आम्ही त्यांना फिल्म दाखवतो आणि गांधीजीचा विचार पुढे नेण्याचा आमच्यासाठी प्रयत्नशील राहिलेलो आहे. खरोखरच या सप्ताहात अनेक 7 दिवसात हा कार्यक्रम असतो आणि या 7 कार्यक्रमामध्ये आजचा शुभारंभ आपण करतो आहोत. यावर अनेक मान्यवरांची आपण प्रवचनं भाषणं आणि याच्यामध्ये ठेवत आहोत आणि अशोक जवळ याचे निसर्गोपचारावरती आपण एक मार्गदर्शन ठेवणार आहे आणि डॉक्टर सदानंद मोरे यांचे लोकमान्य ते महात्मा गांधीजी याच्या विशेष हे कार्यक्रम आपण आयोजित केलेलं आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला विशेष माहिती मिळू शकते आणि गांधीजीच्या ह्या भारता गांधीजीचा विचार कोणत्याही सर्व ह्याच्यामध्ये आपल्याला
पाहायला मिळतो. तेच मार्गदर्शन आजच्या काळामध्ये अतिशय उपयुक्त ठरणार आहे आणि त्या मार्गदर्शनासुद्धा आजच्या लोकांनी आपल्याला दिलेले तेव्हा दिलेला मार्गदर्शन, तेव्हा दिलेला विचार, तेव्हा दिलेला उपदेश ह्या निश्चितपणे आजच्या काळामध्ये आणि यापुढच्या काळामध्ये गांधीजीचे आपल्याला विसर पडणार नाही आहे. भारताची समाज व्यवस्था, आर्थिक व्यवस्था, त्याचबरोबर सांस्कृतिक परंपरा, हिंदू धर्माचे स्वरूप यासंबंधी गांधीजीचे विचार, मूलभूत विचार आपल्याला माहिती आहे, कल्पना आहे. हे गांधीजी एक महामानव होते. गौतम बुद्धानंतर आपल्या देशामध्ये ज्याचा जन्म झाला, जन्माला आलेली तेवढ्याच तोलामानाची व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी. हे गांधी ह्या असे वर्णन महात्मा गांधीचे विल डुरंट या प्रसिद्ध पाश्चिमात्य लेखका इतिहासकारांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्या लोकांनीसुद्धा महात्मा गांधीचं महत्त्व आणि हे जाणलेलं होतं. आणि त्याचबरोबर गांधीजीचा विचार हे सर्व लोकांपर्यंत पोचावा तेव्हा त्याला म्हणले, त्यावेळेला प्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईन म्हणाले होते, हे गांधी ही जगातील सर्व राजकीय नेत्यामध्ये प्रलब्ध विचाराचे नेते हे गांधीजी होते असे आईन्स्टाईनने त्यांना संबोधलेलं होतं. आणि गांधीजी आणि यांनी सत्याग्रह अहिंसेच्या मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलंच, त्यामुळे हे स्वातंत्र्य शांततामय प्रतिकाराचं हे आपल्याला दिलेलं मार्गदर्शन केवळ देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी उपयोग झाला असं नाही, तर सुद्धा जगातल्या सर्व देशामध्येही सुद्धा त्यांचं तत्त्वज्ञान, शांततामय तत्त्वज्ञान स्वीकारलं होतं. त्यामध्ये आपल्याला विल्सन नेल्सन मंडेलाचं आपण उदाहरण घेता येईल. दक्षिण आफ्रिकेमधील त्यांनी जे लढा दिला, गांधीजी या तत्त्वच्या प्रणालीचा विचार करून त्यांना जो लढा दिला, त्यामुळे ते आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, फार उडत आहे. स्त्री उन्नतीच्या बाबतीतसुद्धा गांधीजीचे विचार आणि त्यांचं कार्य ऐतिहासिक स्वरूपाचे होते. गांधीजींनी शांतमय लढा गांधीजींनी सुरू केला, त्या गाजेमध्ये सर्वांनी समाविष्ट व्हावं, सर्व धर्मीयांचे सर्वांनी म्हणजे सामील झाले होते. परंतु स्त्रियांनी घराघरातून स्त्रियांनी या गांधीच्या विचारामध्ये चळवळीमध्ये भाग घ्यावा असं गांधीजीने आव्हान केलं होतं. आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून अनेक हजारो स्त्रिया ह्या चळवळी गांधीच्या स्वातंत्र्यासाठी गांधीच्या चळवळीत सामील झाल्या. आणि त्यामुळे हे आपल्याला गांधीजी तेव्हा दिलेलं नेतृत्व आजसुद्धा आपल्याला आज पाहायला मिळतं. स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी आघाडीवर आहेत आणि तिचं नेतृत्व करत आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने नेतृत्व करत आहेत. आपल्याला आता उदाहरण आपल्या समोरच आहे, भारताच्या माजी राष्ट्रपती ह्या पहिल्या महिला राष्ट्रपती महिला म्हणून झालेल्या आहेत, तेव्हा ही आपल्याला आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे गांधीजी एक विद्वानाने असं म्हटलेलं होतं गांधीजीबद्दल, काही न अपेक्षा न ठेवता असे साधे आचरण करणारे सत्यनिष्ठ चालता बोलता माणूस या पृथ्वी तलावर कधी काळी होऊन गेला असं काही तरी विचार पडण्याची शक्यता, म्हणून गांधीजीचा विचार हे आपल्याला पुढं सातत्यानं पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे विसर पडणार आहे. गांधीजीचे कार्य आणि त्यांचा विचार हे आपल्याला विस्मरण करून चालणार नाही, त्यासाठी आपल्याला सातत्यानं आपल्याला प्रगती करावी लागेल. आपल्याला यापेक्षा अधिक उपक्रम घाते आपल्या सर्व देशा, मग स्त्रियांच्या बाबतीत असो, सर्व क्षेत्रामध्ये आर्थिक बाबतीत असो, सर्वच्या बाबतीत ग्रामीण विकास असो, ह्या सगळ्यामध्ये गांधीजीचे विचार, प्रलब्ध विचार हे निश्चितपणे आपल्याला या पुढच्या अनेक वर्षात आपल्याला आणि पृथ्वीतळावरती उपयोग पडणार आहेत. गांधीच्या दुसरे मला एक प्रामुख्यानं सांगावंच वाटतो की गांधीजी स्त्रियांच्या बाबतीतच असं म्हटलं नाही. मी गेल्याच अलीकडेच आम्ही इंडिया ऑफ माय लीडर असं एक पुस्तक माझ्या वाचनाला अलीकडच्या काळामध्ये आले, इंडिया ऑफ माय ड्रीम्स हे पुस्तक माझ्या अलीकडेचं वाचनात आलं. आणि त्यामध्ये गांधीजीने लिखाणातील काही बराचसा भाग अंश त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि ते वाचत चालत असताना मला असं विचार आला की बाबा हे गांधीजीचा विचार, याच्या मागेवर प्रेरणा आणि दिलेली आपल्याला दिशा हे खरोखरच या जगामध्ये जगातील व्यक्तिगत मानवाच्या किंवा सामाजिक जीवनामध्ये
ह्या सर्व सर्व गोष्टीमध्ये गांधींनी विचार प्रकट केले नाहीत असे एकही क्षेत्र नाही आहे त्याला गांधींनी आपल्याला दिलेलं आहे. शिक्षणाच्या बाबतीत आज मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे आणि त्याचबरोबर आज आपल्या देशामध्ये 700 विद्यापीठे 35,539 महाविद्यालय आणि 2,03,00,000 विद्यार्थी शिक्षण घेत असतानासुद्धा परंतु चारित्र्याच्या शिक्षणामध्ये चारित्र्याचं शिक्षण दिलं पाहिजे तेव्हा गांधीजींनी सांगितलेलं आज आपल्याला अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे. प्रत्येक शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये आणि सर्व स्तरावरती आपल्याला चारित्र्याचं शिक्षण शिक्षणामध्ये समाविष्ट करावा असं प्रतिपादन त्यावेळेला महात्मा गांधीजींनी केलं होतं. तो विचार पुढे घेऊन हे निश्चितपणाने आपल्याला गांधीजीबद्दल मला फार वेळ नाही आहे, फार कमी वेळ दिलेला आहे. तर गांधीजींच्या ह्या महात्मा गांधी स्मारक निधीच्या वतीने आणि आपण आदरणीय कुमार सप्तशी यांच्या मार्गदर्शन आम्ही सर्व मंडळी गांधीजींचे विचार आणि त्यांचा कार्य हे समाजापर्यंत जाण्याचा अधिक प्रमाणात प्रयत्न करणार आहोत आणि अनेक उपक्रम आधी घेतलेले आहेत ते पुढं जाण्याला आपल्याला आदरणीय भारताच्या माजी राष्ट्रपती आदरणीय प्रतिभाताई यांनी आम्हाला सदिच्छा आपल्याला यांना आम्ही याला आशीर्वाद द्यावेत अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा आदरणीय बाजीराजेचं स्वागत करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी आपल्या सगळ्यांना विनंती केली की उद्या महात्मा गांधी जयंती आहे, इथे सकाळी भजनाचा कार्यक्रम आहे, सद्भावना रॅली पण निघणार आहे, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी आपण इथे गांधी जयंतीच्या दिवशी प्रसाद करतो, महाप्रसाद, तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. डॉक्टर कुमार सप्तर्षींची प्रकृती बरी नसल्यामुळे डॉक्टरने विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे ते इथे उपस्थित नाही, पण त्यांनी सगळ्यांना प्रेमाचं निमंत्रण दिलेलं आहे, उद्या आपण महाप्रसादामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. आत्ताच आपण डॉक्टर शिवाजीराव कदम यांचे विचार ऐकलेत. मी आता माननीय प्रतिभाताई पाटील यांना विनंती करते की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव कदम, ॲडव्होकेट अभय छाजेड, प्राध्यापक एम एस जाधव, डॉक्टर माधवराव रत्नपारखी, माननीय अन्वर राजन, डॉक्टर उर्मिला सप्तर्षी आणि उपस्थित बंधू भगिनींना, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या परंतु सोज्वळ अशा कार्यक्रमाला उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होतो आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ही संस्था अतिशय आत्मीयतेने महात्मा गांधींचे विचार आणि कार्य हे नवीन पिढीपर्यंत पोचवण्याचं काम करते आहे ही खरोखरच अतिशय प्रशंसनीय बाब आहे. कारण अलीकडे असं बोललं जातं की जुन्या पिढीतले लोक जर सोडले तर सर्वसाधारणपणे लोक महात्मा गांधींना विसरायला लागले आहेत आणि नवीन पिढीला महात्मा गांधी माहीत नाही आहेत. तेव्हा महात्मा गांधी ही काय व्यक्ती होती, महात्मा गांधी हे काय कर्तृत्व होतं हे नव्या पिढीपर्यंत जाणं ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ची स्थापना मामासाहेब देवगिरीकर यांनी केली त्या काही विशेष कारणामुळे त्यांना महात्मा गांधींचे विचार सर्वदूर पोहोचवण्याच्या कामासाठी एवढी तळमळ त्यांच्यामध्ये होती की त्यांनी आयुष्यभर अविवाहित राहून महात्मा गांधींच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करण्याचं ध्येय हे मनाशी बाळगलं आणि ह्या कामाला सुरुवात केली.
आता सांगण्यात आलेला इतिहास आम्ही सांगणार नाही. त्याच्यानंतर बाळासाहेब भारदे हे अध्यक्ष झाले आणि आता डॉक्टर कुमार सप्तर्षी हे काम अतिशय जिद्दीने बघत आहेत. त्यांनी मला फोन केला आणि आमंत्रण दिलं आणि त्यांनीच मला अलीकडे काय काय कार्यक्रम चाललेले आहेत, मग ते ग्रंथालय असो, वाचनालय असो, गांधीची फिल्म दाखवणं असो, इतर कार्यक्रम असोत, या कार्याची मला माहिती दिली. कुमार सप्तर्षी आणि मी आम्ही 1978 साली बरोबर विधानसभेमध्ये काम करीत होतो आणि तेव्हापासून आमचा परिचय आहे आणि एकमेकाच्या कामाबद्दलचा आदर आणि स्नेह आहे. आज ते इथे नाही आहेत कारण ते आजारी आहेत, पण कार्यक्रम यशस्वी करण्याची जिद्द ही तेवढीच आहे. त्यांनी हे काम हाती घेतलं याचा मला अतिशय आनंद आहे, कारण हे काम करण्यासाठी मनापासून आत्मीयता लागते, मनापासून त्या विचाराशी एकरूप आणि समरस होणारी अशी एक मनाची मनोभावना लागते आणि त्या मनोभावनेनंचं काम करणारे कुमार सप्तर्षी हे एक आहेत. ते लवकर बरे होत आणि कामाला पुन्हा लागोत अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते. मामासाहेब देवगिरीकर यांनी पहिलं काम अनेक कामं केली, त्याच्यातून एक महत्त्वाचं काम त्यांनी केलं ते भंगी मुक्ती कार्यक्रमाचं. महात्मा गांधींनी जे काही विचार दिले देशाला, केवळ विचार नाही करून दाखवलं, नुसतं सांगून मोकळे झाले नाही तर प्रत्येक गोष्ट जी सांगितली ती त्यांनी स्वतः करून दाखवली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळावं हा त्यांचा उद्देश नव्हता, देशाला गुलामगिरीतून मुक्त करणं हा तर प्रमुख हेतू होता आणि आपल्याला या गुलामगिरीतून बाहेर येऊन देशाला स्वतंत्र करणं, राजकीय स्वातंत्र्य मिळवणं हे तर होतंच, पण त्याबरोबरच त्यांनी आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वातंत्र्य याचा देखील तितक्याच जोरदारपणे त्यांनी प्रचार केला. आणि सामाजिक स्वातंत्र्य किंवा सामाजिक समानता हा त्यांचा जो उद्देश होता, विचार होता, हा प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी त्यांनी त्या पद्धतीने काम केलं, कार्यकर्ते तयार केले आणि म्हणून अनेक वेगवेगळ्या लोकांनी रचनात्मक कार्यक्रम आपल्या हातामध्ये घेतले. कुणी भंगी मुक्तीचा घेतला, कुणी स्वदेशीचा घेतला, कुणी सुतकामाचा घेतला, कुणी शिक्षणामध्ये आपल्याला वाहून घेतलं, कुणी लेब्रसी किंवा मग महारोग दूर करण्यासाठी त्या कामाला लागले. असे अनेक लोक त्यावेळेला एका उदात्त अशा हेतूने प्रेरित होऊन आपलं संपूर्ण जीवन त्याच्यासाठी वाहून देण्याच्या कामाला लागले आणि हे करणं गरजेचं होतं आहे महात्मा गांधींनी ओळखलं याच्यासाठी की भारत हा त्यावेळेला एक विभागलेला असा वेगवेगळ्या समाज, जाती, धर्म, पंथ अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विभागलेला असा आमचा देश होता. आमची सगळी माणसं होती पण ती समविचाराची आणि एक विचाराची नव्हती. अनेक समाजामध्ये अनिष्ट अशा चालीरीती, प्रथा, कुप्रथा अशा प्रचलित होत्या, मग ते अस्पृश्यता असो किंवा उच्च नीचतेचा भेद असो किंवा महिला आणि पुरुष याच्यामधली असमानता असो किंवा धर्माधर्मातला भेद असो, अशा वेगवेगळ्या यांनी पछाडलेला असा हा देश, गरिबी आणि श्रीमंती याच्यामधली दरी आणि याच्यामुळे निर्माण झालेला एकमेकाबद्दलच्या असमानतेच्या आणि तिरस्काराच्या भावना या सगळ्या जोपर्यंत या देशामध्ये राहतील तोपर्यंत जरी देश हा राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला तरी खऱ्या अर्थाने एकसंध असा समाज आपल्याला देशात निर्माण करता येणार. जसं कापड विणलं जातं त्याचे उभे आणि आडवे असे
धागे असतात, तेव्हा समाजामध्ये असं जसं कापड असावं तसे सगळे असे धागे एकत्र येण्याची आवश्यकता आहे. सगळ्यांनी एक विचाराने काम करावं, एकमेकाबद्दलची सहानुभूती, एकमेकाबद्दलचं प्रेम हे त्याच्यामध्ये निर्माण होणं आवश्यक होतं. आणि त्याचप्रमाणे देशाला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. इंग्रजांचं राज्य आहे, देशामध्ये गरिबी आहे, लोकांच्या हातात पैसा नाही, असहाय्य परिस्थिती आहे. अशावेळी काही कारखाना उघडू शकत नाही, कुणाला सरकारी एम्प्लॉयमेंट देऊ शकत नाही किंवा कुणाला बोलून नोकऱ्या देऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये महात्मा गांधींनी लोकांच्या हातामध्ये चरखा दिला आणि लोकांच्यामध्ये एक नवीन प्रेरणा त्यामुळे निर्माण झाली, एक कॉन्फिडन्स निर्माण झाला. मग पुरुष असो किंवा महिला असो, सगळ्यांना लेंगे स्वराज लेंगे चरखा चला चला की अशा पद्धतीने एक नवीन प्रेरणा, नवीन उर्मी, नवीन उजेड, नवीन विचार, नवीन स्फूर्ती, नवीन प्रेरणा ही लोकांच्यामध्ये निर्माण झाली. त्या जनमानसामध्ये प्रेरणा निर्माण करणं ही सुद्धा तितकंच आवश्यक असतं. तेव्हा जसं श्रीकृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र असतं तसं गरिबाच्या हातामध्ये चरख्याचं चक्र महात्मा गांधींनी दिलं. केवढा मोठा विचार होता, केवढं मोठं काम होतं. एक साधा चरखा दिसला परंतु त्याच्यामधून केवढी मोठी ताकद जनसामान्यांमध्ये निर्माण झाली. एका बाजूनी आर्थिक ताकद, एका बाजूनी समानतेची भावना, एका बाजूनी समाजसेवेचं चुरमी आणि त्याच्याचबरोबर त्यांनी आपल्या देशाला एका अतिशय कठीण काळामध्ये मार्गदर्शन करत 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 बाहेर नेण्याचा प्रयत्न केला या सगळ्या संकटांच्यामधून. तर एका प्रकारचं संकट नव्हतं, केवळ ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य म्हणून एकच संकट नव्हतं, आर्थिक संकट होतं, सामाजिक संकट होतं, अन्याय होता, सामाजिक अन्याय होता, भेदभाव होते. हे सगळ्यांना एकावेळी टॅकल केलं, एकावेळी या सगळ्या गोष्टींचा लढा दिला ही फार मोठी गोष्ट आहे. याच्यावर देखील आपण विचार केला पाहिजे की एका व्यक्तीने किती क्षेत्रांमध्ये विचार केला, किती क्षेत्रांमध्ये एकावेळी काम केलं आणि किती लाखो लोकांच्यामध्ये नवीन प्रेरणा आणि उर्मी निर्माण केली हे महात्मा गांधींचं वैशिष्ट्य. तेव्हा त्यांनी केलेला त्याग, त्यांची तळमळ, सेवा, सचोटी हे खरं आमच्या देशावरती, आमच्या सगळ्यांवरती करून ठेवलेले त्यांनी फार मोठे उपकार आहेत. महात्मा गांधींचा हा देश कधीही उतराई होऊ शकणार नाही. वेगवेगळ्या लोकांनी आणि त्यानंतर त्यांनी सगळ्यात मोठं एक ताकदीचं शस्त्र जे त्यांनी लोकांना दिलं ते अहिंसेचं, सत्य आणि अहिंसा. अहिंसा आपण ऐकतो, आता सर्व धर्मांची प्रार्थना झाली आपण ऐकली, त्याच्यामध्ये मूलतत्व काय होतं? प्रेम, सहानुभूती, मानवी मूल्य, सद्विचार हाच सगळ्या धर्मांच्यामध्ये सांगितलेला आहे. आणि अहिंसेची ज्या वेळेला त्यांनी उपासना केली आणि केवळ उपासना नाही तर ते आत्मसात केली त्यावेळेला खरं म्हटलं तर हिंदू धर्मामध्ये हा पुरातन विचार, पुरातन तत्व हिंदू धर्माचा अहिंसा. पण जैन धर्म असो, बौद्ध धर्म असो, महावीर जैन यांनी, गौतम बुद्धांनी, या वेगवेगळ्या महात्म्यांनी, साधू संतांनी या गोष्टी समाजाला सांगितल्या होत्या. त्यांनी काही नवीन तत्व आणलं नाही महात्मा गांधींनी अहिंसेचं, ही तत्व होतीच. परंतु ह्या तत्वांचा अवलंब कुणी मोक्षप्राप्तीसाठी विचार केला की अहिंसाच्या मार्फत परमेश्वराची सेवा करून मोक्षप्राप्ती करू, कुणी धर्माचा प्रचार म्हणून केलं, कुणी स्वतःच्या आत्मशांतीसाठी केलं, कुणी शांती समाधान निर्माण करण्यासाठी केलं. बौद्ध धर्माचा तर अनेक देशांमध्ये आता बौद्ध धर्म आहे, पण त्याचा विचार एक शांती आणि सुख आणि मोक्ष याच्यासाठी करण्यात आला.
महात्मा गांधींनी हे तर केलंच, पण त्याचबरोबर अहिंसा याच्या मार्फत जनसामान्यांच्या मनामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण केली, प्रचंड अशी प्रतिकारशक्ती निर्माण केली की कुणीतरी हिंसा करत असेल, कुणीतरी अन्याय करत असेल, त्यालासुद्धा प्रतिकार करायचा असेल तर तो अहिंसेने केला पाहिजे. आत्ताच आम्ही फिल्म बघितली, आपण सगळ्यांनी बघावी नसेल बघितली तर, किती अमानुषपणे लोकांच्यावरती लाठी हल्ला लाथ्या बुक्क्यांनी मारून लोकांना अडवण्याचा प्रयत्न पोलीस त्यावेळेला करत होती ब्रिटिशांची. पण वाटेल तितका मार सहन केला पण कुणी प्रतिकार केला नाही. अहिंसेमध्ये एवढी मोठी ताकद आणि एक अद्भुत शक्ती आहे, याचा जर साक्षात्कार कुणाला झाला असेल तर तो खरा महात्मा गांधींना झाला. आणि म्हणून या ताकदीच्या आधारावरती त्याच्यात एक चमत्कारिक अशी शक्ती त्यांना दिसली, एक चेतना निर्माण केली. आणि एक लाखो लोकांमध्ये आपण स्वतः अहिंसेचं व्रत धारण करणं ही एक गोष्ट आहे, आणि लाखो अशिक्षित वेगवेगळ्या धर्माचे कधी शिक्षण न घेतलेले असे देखील लोक यांच्यामध्ये ती चेतना निर्माण करून अहिंसेची आणि एवढी मोठी प्रतिकारशक्ती, निर्भयपणा, हिंमत, ताकद निर्माण करणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि म्हणून जे आजपर्यंत जगाच्या पृथ्वीच्या पाठीवरती कोणालाही लाखो लोकांच्या मनामध्ये अशी प्रतिकारशक्तीच्या मार्फत अहिंसेच्या मार्फत ताकद निर्माण केलं हे कोणालाही जे शक्य झालं नाही ते महात्मा गांधींना शक्य झालं, ते महात्मा गांधींनी करून दाखवलं. आणि म्हणून ते महात्मा गांधी, त्यांना सरोजिनी नायडूंनी राष्ट्रपिता म्हटलं, खऱ्या अर्थाने राष्ट्रपिता. मी दक्षिण आफ्रिकेला गेले होते, मी विद्यार्थी दशेमध्ये असताना महात्मा गांधींच्यावरती पुस्तक वाचलं आणि तेव्हा माझ्या मनामध्ये एक सहज इच्छा उत्पन्न झाली. मी त्याच्यात महात्मा गांधींनी फिनिक्सला आश्रम, टॉल्स्टॉयसारखा आश्रम सुरू केला, तिथे जेलमध्ये गेले, त्यांना रेल्वेमधून बाहेर फेकलं गेलं, हे सगळं वाचलं तेव्हा अगदी सहज मला असं वाटलं, जिज्ञासा निर्माण की आपण कधी जाऊन बघू, मिळेल का आपल्याला बघायला, सहज एक छोटीशी इच्छा निर्माण झाली. पण ते काही शक्य होईल असं मला वाटलं नव्हतं, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी राष्ट्रपती झाल्यानंतर मला दक्षिण आफ्रिकेमध्ये जाण्याचा योग आला. आणि मी सांगितलं की मला दक्षिण आफ्रिकेच्या माझ्या सगळ्या ऑफिशियल ज्या काही एंगेजमेंट्स असतील त्या झाल्यानंतर मला जिथं जिथं महात्मा गांधी गेले तिथं सगळ्या ठिकाणी जाऊन बघायचं आहे. मग त्यामुळे मी तो त्यांना जिथून रेल्वेच्या रेल्वे स्टेशनवर जिथे बसले आणि जिथून त्यांना फेकून दिलं काढून त्या रेल्वे स्टेशनवरती त्या गाडीने मी प्रवासही केला आणि तिथे जाऊन बघितलं सेंट पीट मॅरिसबर्ग स्टेशन. त्यांना जिथे फेकलं गेलं त्या जागेवर जिथे फेकले गेले तिथे एक त्यांनी छोटंसं स्मारक केलं आहे. त्याच्यानंतर तिथून मग ते तिथे एक वेटिंग रूम होती रेल्वे स्टेशनवरती, तिथे जाऊन एका बाकड्यावरती कोपऱ्यात बसले, रात्री थंडी अपार थंडी, कुडकुडत कुडकुडत रात्रभर, अंगावरती पांघरायला काही नाही अशा अवस्थेमध्ये ते बसलेले, अगदी भरून आलं मन सुचेना की कसं हे महात्मा गांधींनी सहन केलं असेल, काय त्यावेळेस त्यांच्या मनात विचार आला असेल, कसं त्यांनी या गोष्टीवरती या सहन केल्या आणि उलट सहन पुढं न करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण झाली. तेव्हा एक प्रचंड अशी ताकद त्यांच्यामध्ये त्यावेळेला निर्माण झाली. मला त्यांनी तिथं नेलं आतमध्ये आणि ते ज्या बाकड्यावर बसले होते त्यांनी सांगितलं तुम्ही बसा इथे, म्हटलं नाही मी तिथं नाही बसणार, मी दुसऱ्या बाजूला बसते. अजून देखील त्यांच्याबद्दलची जी भावना आपल्या मनामध्ये येते, नतमस्तक होतं माणूस अशा वेळेला. त्याच्यानंतर मी कॉन्स्टिट्यूशन हिलवर गेले जिथे त्यांना जेलमध्ये ठेवलं होतं, ज्याच्यामध्ये अगदी अट्टल गुन्हेगार, क्रिमिनल्स, वॉर क्रिमिनल्स, गँगस्टर्स अशा लोकांना ठेवलं जातं, अशा याच्यामध्ये या लोकांना ठेवलं होतं. आणि एक छोटासा हॉल होता
ज्यामध्ये 30 लोक फार झालं तर जवळजवळ असे झोपू शकतील अशामध्ये तिप्पट लोकांना अगदी शेजारी शेजारी की अगदी इकडून तिकडे वळता देखील येणार नाही असं एखाद्या जनावरासारखं तिथं कोंबलेलं 24 तासामधून फक्त एकच तास त्यांना बाहेरची हवा खायला मिळत असते इतक्या सगळ्यांना मिळून एकच टॉयलेट इतक्या अतिशय घाणेरड्या इतक्या अमानवीय अशा परिस्थितीमध्ये ते अनेकदा त्या जेलमध्ये गेले ते पाहिल्यानंतर सुद्धा अगदी खूप हृदय भरून आलं त्यानंतर महात्मा गांधीजींनी जो फिनिक्स आश्रम सुरू केला होता तिथे आम्ही गेलो तसं तर महात्मा गांधी 1893 साली एक त्याच्या आधी एक वर्षाकरताच तिथं गेले होते कॉन्ट्रॅक्ट त्यांचा संपत होता आणि परत येणार होते पण ज्यावेळी ते परत येणार होते त्यावेळेला त्यांनी बघितलं की तिथले जे भारतीय होते आफ्रिकन्स होते बाहेरचे आलेले जे लोक होते ज्यांना कुली म्हणून संबोधलं जात होतं अशा सगळ्यांच्यावरती त्यावेळेस तिथल्या सरकारने अत्याचार सुरू केला त्यांची अनेक हक्क हिरावून घेण्यात आले त्यांच्यावर टॅक्स अमानवीय टॅक्स लावण्यात आले त्यांना पासेस काढाव्या लागत असे की इथून इकडे जायचं असेल तर पास लागेल सगळ्या ठिकाणी जाऊ शकणार नाही तेव्हा तिथले लोक अतिशय भयभीत झाले आणि त्या त्रासाने आता यांचं काय होईल तेव्हा महात्मा गांधींनी ठरवलं की आता आपण इथंच राहायचं आणि या लोकांशी समरस होऊन यांचं भांडण आपणही यांच्याबरोबर सामील होऊन लढायचं आणि महात्मा गांधींनी त्यावेळेला तो त्यांनी कुठला एक टॅक्स लावलेला होता एशियाटिक एक्सक्लुजन ॲक्ट हा ॲक्ट त्यांनी लावला होता तेव्हा त्याच्या विरुद्ध आणि अनेक या सगळ्या त्यांच्या अत्याचारांच्या विरुद्ध आंदोलन सत्याग्रह पॅसिव्ह रेझिस्टन्स सुरू केला की तुम्हाला किती मारायचं ते मारा आम्ही रेझिस्ट करू पण पॅसिव्हली करू तुमच्या वाराला प्रतिवार करणार नाही एवढी ताकद लोकांच्यामध्ये एक म्हणजे अहिंसेची ताकद किती असते ही त्यांच्यामध्ये निर्माण केली आणखीन त्यांनी त्या तो लढा दिला त्यांनी त्यांच्याबरोबरच आपण एक रूप व्हायचं म्हणून त्यांची तिथली जेवढी इस्टेट होती जो काही पैसा त्यावेळेस गोखलेने म्हटलेला आहे ते तिथे गेलेले होते तर त्यांनी सांगितले की जवळजवळ 4-5 हजार त्यावेळेच्या 4-5 हजार पाऊंड्स म्हणजे खूप मोठी रक्कम होती तेवढी ते महात्मा गांधीजी कमवत होते त्यावेळेला ते त्यांनी सबंद सोडून दिलं फिनिक्सला आश्रम एक घेतला जमीन विकत घेतली आणि ज्यांचे जे जेलमध्ये गेलेले होते त्यांचे सगळे मुलं बाळं बायका यांना सगळ्यांना तिथे आणून बसवलं आणि प्रत्येकाला ती जमीन दिली जवळजवळ त्यांच्याबरोबर काय त्यांचं स्वतःचं काहीही त्यांनी ठेवलं नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी लढा दिला त्या पुष्कळ महात्मा गांधींच्या बरोबर आहे त्यांचा त्याग त्यांना कुठून एवढी दुर्दम्य शक्ती निर्माण झाली आणि या सगळ्यांचं मूळ जर काही असेल तर तो त्या परमेश्वरावरती दृढ विश्वास ज्या इथे सगळ्या प्रार्थना सांगण्यात आल्या त्या नुसत्या साधा विश्वास नाही दुर्दम्य विश्वास कशावरती धर्मांनी सांगितलेले काय औडंबर त्याच्यावर नाही तर काहीतरी असं एक अस्तित्व आहे मग ते अहिंसेच्या द्वारे सत्याच्या द्वारे त्यांना दिसलं त्याच्यामध्ये आणि त्यामधून त्यांनी हा लढा पुकारला तेव्हा एखादा वीर सेनापती असतो त्याच्या हातामध्ये तलवार असते ती तलवार तो आपल्या शत्रूला मारण्याकरताही वापरतो आणि स्वतःच्या बचावाकरता देखील वापरतो त्याला आपण शूरवीर सेनापती म्हणून आपण त्याला गौरवतो पण हे सगळे सेनापती असे होते आणि एकटे बापू नाही त्यांच्याबरोबर असणारे सगळे हे सेनापती असे होते की त्या तलवारीचा उपयोग त्यांनी मारण्याकरता केला नाही किंवा स्वतःच्या बचावासाठीही केला नाही आणि ती तलवार होती अहिंसा तेव्हा एवढ्या मोठ्या आणि नीती सर्व त्यांचं राजकारण हे नीतिमत्तेवर आधारलेलं होतं तेव्हा राजकारण कसं असावं हे त्यांनी दाखवून दिलं विरोधकालाही विरोध करताना नीतिमूल्यांनी निरोध झाला पाहिजे तेव्हा नीतिशास्त्र मानवी मूल्य आणि सदाचारी व्यवहार याच्यावरती त्यांनी राजकारणाची प्रतिष्ठापना केली
आणि ती खरी प्रतिष्ठापना या देशाला आणि कोणत्याही देशाला पुढे नेणार आहे. आज युएनओने म्हणजे युएनने काही 2-4 वर्षापूर्वी ठराव केला, 2 ऑक्टोबर हा नॉन व्हायलन्स डे म्हणून जगभर साजरा होईल. तेव्हा महात्मा गांधी हे संबंध जगाचे आहेत. मी ज्यावेळेला दक्षिण आफ्रिकेत गेले तर तिथले राष्ट्रपती प्रेसिडेंट जॅकब झुमा त्यांना मी सांगितलं की वी हॅव अ कॉमन बॉन्ड बिटवीन अवर टू कंट्रीज अँड महात्मा गांधी इज द बॉन्ड. तर ते म्हणाले येस मॅडम बट लेट मी टेल यू की यू सेंट मोहनदास करमचंद गांधी टू अस अँड वी सेंड बॅक महात्मा गांधी टू यू. येस ऑफकोर्स बट महात्मा गांधी डझंट बिलॉंग नाऊ टू आयदर इंडिया ऑर दक्षिण आफ्रिका. साऊथ आफ्रिका ही बिलॉंग्स टू द होल्ड ह्युमॅनिटी टू द होल वर्ल्ड अँड देअरफॉर नाव द युएनओ हॅज पास अ रेझोल्युशन दॅट 2 ऑक्टोबर शुड बी ऑब्झर्व ॲज अ नॉन व्हायलन्स डे. म्हणजे येस तेव्हा एक एवढं मोठं प्रचंड असं काम महात्मा गांधीजीच्या रूपाने उभं राहिलेलं आहे. पण याची जाणीव आमच्या नवीन पिढीला होणं आवश्यक आहे आणि ही आपण सगळ्यांनी करून देणं हे खरं आपलं कर्तव्य आहे. एकच गोष्ट सांगून संपवेल मी. मी राष्ट्रपती झाले त्यावेळी तिथे एक मोठा बँकवेट हॉल आहे. बाहेरच्या परदेशातले पाहुणे येतात, राष्ट्रपती येतात, वेगवेगळे हेड ऑफ द स्टेट येतात. त्यावेळी तिथं त्या हॉलमध्ये जेवण दिलं जातं प्रेसिडेंटच्यातर्फे दुसऱ्या देशाच्या प्रेसिडेंटला सन्मान देण्याकरता एक सन्माननीय भोजन येतं. तो भोजनगृह तिथे आहे. तर मी जेव्हा गेले आणि ते पाहिलं भोजनाचा कार्यक्रम वगैरे झाला पाहिलं तर बाहेर वरतीच्या बाजूला सगळ्या तरवारी टांगलेल्या होत्या कारण ते अगोदर 1930 बांधून झालेलं आहे. मग मला थोडंसं विचित्र वाटलं की म्हटलं बाकीचं सगळं ठीक आहे पण इथे इतक्या तरवारीचं काय, भोजनगृहात तरवारीची काय आवश्यकता आहे. तेव्हा मी आपल्या आमच्या सेक्रेटरींना बोलवलं आणि सांगितलं म्हटलं हे थोडं मला अगदीशी ऑड वाटतं की भारतासारखा देश, महात्मा गांधीजींचा देश आणि त्याच्यामध्ये तलवारी म्हटलं लटकल्या अशा वाटतं आपल्या डोक्यावरच तलवारी येते. ते म्हणजे काय करणार म्हटलं होतं काहीतरी करा इथून काढा ते दुसऱ्या म्युझियममधून नेऊन ठेवा. ते म्हणजे ते जमणार नाही, त्याचं ते प्रोटोकॉल आहे आणि त्याचं ते स्टेटस आहे आणि त्याची ती कमिटी आहे. तेव्हा त्या कमिटीला कन्व्हिन्स करता करता 4 वर्ष लागली. शेवटी कमिटी कन्व्हिन्स झालीच नाही. म्हटलं आता कमिटी गेली तिकडे, आता हे करायचंच आहे आपल्याला. मी इथून जाण्यापूर्वी ह्या तरवारी काढून जाईल आणि आम्ही त्या तरवारी काढल्या, दुसऱ्या म्युझियममध्ये ठेवल्या आणि तिथे आपल्या भारतीय पद्धतीच्या ज्या अतिशय सुंदर अशा काय म्हणतात त्याला कशिदा कामाच्या अशा सुंदर अशा आम्ही वेली तिथं लावल्या ज्याच्यामध्ये परस्पर सामुदायिक संभाव, परस्पर प्रेम अशा पद्धतीचा मेसेज ज्याच्यामधून जाईल. म्हटलं आमच्या राष्ट्रपतीच्या या वॉल्सवरून भिंतींवरून संबंध जगामध्ये मेसेज हा शांततेचा गेला पाहिजे, तरवारींचा नाही. तेव्हा या सगळ्या गोष्टी या आपल्याला नवीन पिढीला सांगाव्या लागतील आणि त्या सांगण्याचं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. तेव्हा हे काम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र गांधी स्मारक निधी कुमार सप्तर्षी यांच्या मार्गदर्शनाने इथं करते ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी आपल्या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक मी आपले आभार मानते की आपण मला इथे येण्याचा योग दिला आणि आपल्या सगळ्यांशी बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद प्रतिभाताई. आपण आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि रोचक अशा भाषणाने उपस्थितांची मनं जिंकून घेतलेली आहेत. मी सगळ्यांना विनंती करते की आता ॲडव्होकेट अभय छाजेड आभार प्रदर्शनाचं काम करतील आणि त्याच्यानंतर आपल्याला राष्ट्रगीतांनी कार्यक्रमाची सांगता होणार आहे. अहिंसेचा जगाला आणि संपूर्ण मानवतेला ज्यांनी संदेश दिला त्या महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीनं आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचं उद्घाटन आज आदरणीय माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केलं. अत्यंत चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलं. आमच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी आल्यात. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार मानतो. त्याच पद्धतीनं
अध्यक्ष म्हणून विश्वस्त असणारे आदरणीय शिवाजीरावजी कदम यांनी या ठिकाणी प्रार्थना म्हटल्या, ते सर्व धर्मगुरू साधक सर्व संस्थेचे विश्वस्त गांधी भवनातील सर्व स्टाफ सूत्रसंचालक राधिका कुलकर्णी तैनात असलेले पोलीस त्याच पद्धतीनं पत्रकार माध्यमं कुमार सप्तर्षी नसले तरी त्यांचं या ठिकाणी असणारं मार्गदर्शन आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आणि हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपन्न केला आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून मी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीनं आभार मानतो आणि आपण आता या ठिकाणी राष्ट्रगीतासाठी उभं राहू. राष्ट्रगीत झाल्यानंतर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्या अगोदर मी उर्मिला सप्तर्षी यांना विनंती करतो की राधिका कुलकर्णी यांचा त्यांनी या ठिकाणी सन्मान करावा, त्यांनी सूत्रसंचालन केले आहेत. आदरणीय प्रतिभाताईंच्या हस्ते राधिका कुलकर्णी यांचा सन्मान होतो आहे. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उचल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाए तव जय गाथा जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की महात्मा गांधी की.